पुरामध्ये वाहून गेलेल्या महिलेचा जीव वाचवणाऱ्या युवकांचा मुखेड येथील राजे छत्रपती मिलिटरी अकॅडमीद्वारे सन्मान। पावसाच्या पुरामध्ये वाहत असलेल्या महिलेचा जीव वाचवणाऱ्या युवकांचा मुखेड येथील राजे छत्रपती मिलिटरी अकॅडमीच्या वतीने भव्य स्वागत सन्मान करण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामधील यवती गाव येथील 9 जुलै 2022 ची घटना घडली होती। बालाजी रामचंद्र वाघमारे व त्यासोबत येवती गावातील तरुणांनी पुराच्या वाहत्या पाण्यात उतरून महिलेचा जीव वाचवला होता। येवती ते जाहूर रोडवरील बस स्टॉपजवळील शेतातून घरी परतत असताना पूल ओलांडत असताना अचानक पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे पुलावरून एक महिला वाहून जात आहे हे पाहून धावत जाऊन आपल्या जीवाची पर्वा न करता धावत्या पाण्यात उडी मारून बालाजी रामचंद्र वाघमारे व त्यांचे सहकारी मित्रांनी त्या महिलेचा जीव वाचवला। त्यांच्या या बहादूर कार्याबद्दल मुखेड तालुक्यातील राजे छत्रपती अकॅडमी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय संरक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील डुमनेपाळेकर यांनी राजे छत्रपती अकॅडमी या ठिकाणी बालाजी रामचंद्र वाघमारे व त्यांच्या सहकारी मित्रांचे भव्य सत्कार करण्यात आले। सोबत अकॅडमीचे सहशिक्षक नवनाथ देवकते व बालाजी हिवराळे तसेच सैनिक सय्यद इब्राहिम हे उपस्थित होते। आपल्या जीवाची पर्वा न करता बालाजी वाघमारे यांनी पुरातून वाहत जात असलेल्या एका महिलेचा जीव वाचवला। त्यांच्या या धाडसी कार्याचा समाजामध्ये व शासन प्रशासनाद्वारा सन्मान झाला पाहिजे अशी अपेक्षा राजे छत्रपती अकॅडमी तालुका मुखेडद्वारे प्रतिपादित केली आहे। या देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत की जे स्वतःच्या जीवाला सुद्धा समजायला तयार नाही, परंतु बालाजी रामचंद्र वाघमारे यासारखा एक युवक स्वतःच्या परिवाराचा व आपल्या जीवाची पर्वा न करता वाहत्या पुरामध्ये उडी मारून एका महिलेचा जीव वाचवतो, यापेक्षा कोणतं कार्य मोठा असेल। त्यासाठी असे युवकांचा समाजामध्ये व शासन प्रशासन दरबारामध्ये सन्मान झाला पाहिजे, आणि अशा प्रकारचा जर सन्मान झाला तर बालाजी रामचंद्र वाघमारे यासारखे या देशामध्ये अनेक नवयुवक तयार होतील। त्यासाठी या घटनेची बातमी मला कळताच राजे छत्रपती अकॅडमीला बालाजी वाघमारे व त्यांचे मित्रांना या ठिकाणी बोलावून छोटासा मी सन्मान करण्याचा प्रयत्न केला। अर्जुन अर्जुन एक गोष्ट सांगायची आहे की या देशामध्ये आपल्या परिवाराची विचार न करता आणि आपल्या जीवाची पर्वा न करता जे दुसऱ्याच्या जीवाची पर्वा करणारे या देशाच्या सीमेवरचे बहादूर सैनिक आणि बालाजी रामचंद्र वाघमारे असे काही युवक धाडसी कार्य करण्याचे जे भाग्य कोणा लाभत असेल तर गरीब शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीलाच मिळू शकते। यासाठी आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय काशनाथ पाटील साहेब व नांदेड जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी जे सर्वसामान्याला न्याय देणारे आदरणीय डॉक्टर विपिन इटनकर साहेबांना विनंती करतो की बालाजी रामचंद्र वाघमारे यांचे कार्य पाहून शासन प्रशासन दरबारामध्ये त्यांचा सन्मान होईल अशी मी आशा व्यक्त करतो। प्रतिनिधी प्रशांत पवित्रे सोबत पुढाकर 24 तास समाचार मुखेड नांदेड।